शिवनेरी ते तुळजापूर पर्यंत साष्टांग शिवदंडवत सोहळ्यास 2 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे अशी माहिती बालयोगी महेश महाराजांनी दिली आहे। शिवनेरी ते तुळजापूर पर्यंत साष्टांग शिवदंडवत सोहळा होणार आहे अशी माहिती बालयोगी महेश महाराजांनी पत्रकार परिषदेत दिली। 2 एप्रिल पासून या सोहळ्यास प्रारंभ करण्यात येणार असल्याचं सांगत 410 किलोमीटरचा हा प्रवास आहे असंही ते म्हणाले। शिवरायांची विचारधारा जनमानसामध्ये पोहोचवण्याकरता हा शिवदंडवत सोहळा होणार आहे असं बालयोगी महेश महाराज यांनी सांगितलं। की शिवाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं मी काहीतरी देणं लागतो, माझ्या कपाळाला जो आज गंध आहे, आपल्या महाराष्ट्रात जेवढे देवळं आहेत, मंदिर आहेत, म्हणजे जी हिंदू संस्कृती आहे ती त्या राजांमुळे आहे, म्हणून थोडंसं मी त्यांचं काहीतरी देणं लागतो जन्मातही, म्हणून मी त्यांच्यासाठी ते मला संकल्पना सुचली आणि म्हणून मी कार्यरत केली, सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सर्व जातीच्या सर्व समाजाच्या म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन ते कार्य करायचं। या पत्रकार परिषदेस सिकंदर नदाफ, अर्जुन सलगर, फिरोज पठाण, मनीषा माने, फारुख शेख, संजय शितोळे, प्रदीप मगर आदींची उपस्थिती होती।